आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. वेदा बघ, तुला जर काही बोलायचं असेल ना तर तू माझ्याशी बिनधास बोलू शकते. पण मला खरं सांग, तू खरंच मूवीला गेली होतीस? अगं बाई हो, खरंच मूवीला गेले होते, सांगितलं ना. तुझ्यावर कोणाचाच विश्वास नाही माझ्या बऱ्या घरात. अजून थोडंफार आशा, माझ्यासाठी जरा घोटभर चहा टाक ग. मी घरनच घेऊन येणार होते पण दूध संपलंय ना. कर थोडा कर, मी पण घेईन थोडा चहा आणि आई बिस्किट पण थोडेसे. ऐकलंय समीर? अरे आता जेवतोयस? अरे ही चहाची वेळ आहे, वेळच्या वेळी जेवावं रे, नाहीतर मग त्याचा तब्येतीवर परिणाम होतो. हो मावशी, पण गेले काही दिवस कामाचा लोड वाढलाय. आधी कसं आकाश होता तर कामाचं टेन्शन एवढं नव्हतं, लोड नव्हता, वेळच्या वेळी जेवण व्हायचं. आणि आधी कसं ओवी यायचे ना वेळेवर डबा घेऊन, आता ओवी नाही डबाही नाही. बाई हा म्हणजे भाजी भाकरी तुला वेळेवर मिळत नाही? जा बाबा मग, एवढं जर तुला जेवण वेळेवर मिळत नसेल तर जा तिच्या माहेरी, रोड हातापाया पड, माफी माग आणि घेऊन ये तिला. नाही या सगळ्यामध्ये आईचा किती अपमान झाला ना, तरी हरकत नाही. तुला जेवण वेळेवर मिळायला पाहिजे ना बाबा. नाही बरोबर बोलते आई. दादा तू जा, आत्ताच्या आत्ता जा आणि ओवी वहिनीला परत घेऊन ये. जा. ए गप समीर, अजिबात तिला इथे घेऊन यायचं नाही, मी आधीच सांगते. जोपर्यंत तिचे वडील इथे येऊन माझ्या पाया पडून माफी मागत आहेत ना, तोपर्यंत तिला या घरामध्ये घेऊन यायची नाही. सोनं लागलंय तुझ्या पायाला? ज्याला त्याला पाया पडायची अट घालत असतेस तू. मी मालकीण आहे या घरची, कळलं ना? मालकीण आहे आणि ती ओवी आहे, ती सून आहे. मी जे म्हणेन तेच होणार या घरात. हा तिला जर पटत नसेल तर येऊ नको म्हणावं. मी माझ्या मुलाचं दुसरं लग्न लावी काय? तुम्हाला काय वाटलं माझ्या मुलाला मुलगी मिळणार नाही? हा माझा समीर जर असं उभा राहिला ना तर मुलींच्या रांगा लागतील रांगा. काय बोलते साई तू? कळते का दादा तू गप्प काय? बोल ना तिला काहीतरी. बोल 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 बोल, तू पण बोल. हा सगळे मलाच बोला. आजपर्यंत कधी बोलला नव्हताच बाबा मला. बोल आता सगळे बोल, मला बोल. आशा आशा ग काय आहे जरा विचार करून बोल. ती बोलताना विचार नाही करत, ती आधी बोलते आणि समोरच्याला विचार करायला भाग पाडते. मग विचार करा तुम्ही दोघही मिळून ओवीची बाजू घेता आणि मला एकटं पाडता. तुला कधी एकटीला पाडलं का आम्ही? तू चुकाच दादाच्या दुसऱ्या लग्नाचा विषय काढत बसलीस. ही काय बोलते हिला? अरे भात झालं.
काय चाललंय तुमचं? इथे दिवसभर कंबरडं मोडेपर्यंत मी काम करायचं. इथे जेवायचं म्हटलं शांतपणे तर नाही? तुम्हाला बघवत नाही का मी शांतपणे जेवतोय? ते त्यापेक्षा हॉटेलमध्ये जेवलेलं बरं, डोकं तरी शांत राहील. अरे समीर, अरे हा बघ ना, हा बोल समीर. अगं जरा वागणं बदल. तू अशीच वागत राहिलीस ना तर या घरात शांतता नांदणार नाही कधीच. ताई राणा. अरे ताई कुठे आहे? ठीक आहे, आले. हा ताई, हे तुझे इस्त्रीचे कपडे. अहो कसला एवढा विचार करताय राणा? काय झालंय? अरे कुठं काय झालंय, काहीच नाही झालंय. अरे अहो मला एक सांगा, तुम्ही आपला विचार करताय की जगाचा विचार करताय? नाही म्हणजे तुमच्या या विचार करण्यावर आम्ही ठरवू की आम्ही खरंच मनावर घ्यायचं की नाही ते. अरे यार गुंडा, इतरांना आपल्या डोक्यात आधीच भोंगा भरभरून करतोय. डोका चालू ना आपला, बिलकुल मस्ती करू नका, मूड नाही आपला बिलकुल. राणा तू कालच्या गोष्टीचा विचार करतोयस का? हा ना लाव, पोरी बद्दल अजून एक मॅटर समजला ना आपल्याला. ती ज्या पोरासोबत फिरत होती ना, तो पोरगा मॅरिड आहे. एवढंच नाही, दोन पोर आहेत त्याला. बकवास झाला. हो काय काय सांगताय? काय कशी गती मुलगी? प्रेम बिम करताना कळत नाही का त्यांना की आपण काय करतोय, कोणाला जीव लावतोय? मी सांगते ना उभी, या अशा मुली असतात ना अक्कल गहाण ठेवून प्रेम करतात. म्हणूनच ना मला ना आता असं असं वाटतं की ते सगळं जे आहे ना प्रकरण, ते तिच्या घरच्यानं सगळं सांगून टाकावं एकदाच. तुमच्या आलंय ना मनात, मग सांगून टाका. हा असं त्रास करत बसू नका तुम्ही. हा ना, तिला पण ना चांगलं चांगलं जाब विचारू असं वाटतंय मला. पण आता माझं मला समजत नाही काय करावं. असं काय करताय अहो? आता आलंय ना मनात, मग सांगून टाका. अग वृंदा, म्हणजे तिचे बाबा आहेत ना, ते खूप चांगले आहे. तो चांगले आहेत म्हणजे देव माणूस आहेत ते. हा समाजात वेगळा रिस्पेक्ट आहे त्यांना, एकदम आपल्या अशोक काकांसारखं. आणि तिच्या बहिणी पण खूप चांगल्या मुली आहेत. घरात चांगले संस्कार आहेत, चांगल्या चालीरीती आहेत त्यांना, चांगले स्वभाव आहेत त्यांचे, सगळं चांगले. पण तिनं तसं का करावं समजत नाही आपल्याला. काय माहिती आता आपल्याला राणा, तू ज्या मुलीबद्दल बोलतोयस ती आपली वेदा तर नाही ना? ओवी काय बोलतीयस तू, आपली वेदा काय सगळं करेल? हा ना, हा ना काय, हा ना म्हणजे बरोबर आहे. काय बरोबर आहे? ताई बोलते ते कि माझा संशय. संशय बरोबर हो की मुलगी म्हणजे आपली वेदाच आहे. ओ काय बोलताय तुम्ही, कळतंय का तुम्हाला? ओवी आपली वेदा हे असं सगळं. अरे तो पोरगा म्हणजे तो ठापण्या फोटोग्राफर आबीर, खिचिक खिचिक करत नेमका आपल्या वेदातच फोटो काढला राहत्या ना. ताई ताई अग आपली वेदा असं काही करेल असं कधीच वाटलं नव्हतं ग. आणि तिने साधा आपल्या बाबांचाही विचार करू नये ग. आपल्याला काय वाटेल हा सुद्धा विचार तिच्या मनात नाही आला. ते काही नाही, हे आधी बाबांना कळायला हवं. तू चल आपण बाबांना सांगूयात. चल. अरे अरे काय करू राहिली तुम्ही, कुठे चालले? ओ असं काय करताय, बाबांना कळायला नको हे. बाबांना बोलायचं असतं तर मीच नसतो बोललो का त्यांना? अरे त्यांना हे सगळं ऐकून केवढा धक्का बसेल ह्याचा विचार करा ना राणा. अरे ओबी आपल्या घरात कमी मॅटर आहेत का? त्यात काकांची तब्येत नाजूक असते, त्यांना काही वेडोवाकडे झालं तर. राणा एक मिनिट, हे सगळं मला माहित नाहीये का? बाबांना धक्का बसेल मान्य,
पण म्हणून त्यांना हे असं अंधारात ठेवणं योग्य आहे का सांग मला. आणि बाबांना धक्का बसला तर आपण आहोत ना सांभाळायला. ते काही नाही, मी आताच आता बाबांना सांगायला जाते. बस ओवी ओवी मूर्खपणा करू नको. थांब तू ओवी माझा ऐक ओवी. यार आता तू कुठे निघाली? हे बघा बाबांना कळू दे किंवा नको, पण वेदाच्या दोन कानफडात दिल्या पाहिजेत आधी. तू वृंदा तू शांत होती. तुम्ही मला शांत करू नका. माझा ऐक माझा ऐक वृंदा ऐक माझा ऐक माझा शांतपणे. हे बघ तू आत्ता वेदाला काही केलंस, मारलंस, हात उचललास आणि त्या कंडिक्शन मध्ये तिने काहीतरी वेळ वाकडं पाऊल उचललं, घर बीर सोडून गेली, तर काय करणार होत ना आपण? ऑप्शन असेल का आपल्याकडं? मला ऐकायच होतं तेव्हा आपली वेदा हे सगळं असं. मार तर तिलाच पाहिजे, चांगला सनसनीत मार तिला पाहिजे. पण वेदाला नाही, त्या फोटोग्राफर अबीरला. त्याला आता मी नसतो सोडत. वेदा कुठे? वर आहे. ताई ताई काय झालं? वेदा तुला अक्कल आहे? तू काय करतेस ते कळतंय तुला? हा आता काय झालं? मला खरं खरं सांगायचं, तुझं आणि त्या अबीरचं काय चालू आहे? तुझं त्याच्यावर प्रेम आहे का? तुला कसं कळलं? मला कसं कळलं हे महत्वाचं नाहीये वेदा. तुझं अबीरवर प्रेम आहे का तेवढं सांग. आहे, माझं अबीरवर प्रेम आहे वेदा. ही दवाखाना बंद आहे म्हणून ज्या मैत्रिणीसोबत जाऊन सिनेमा बघत होती असं सांगितलं होतं ना, ते सगळं खोटं आहे. ती त्या अबीर सोबत भटकत होती. ताई तरी हिला मी आधीच समजावून सांगितलं होतं त्या अबीरच्या नादाला लागू नकोस. म्हणजे तुला हे सगळं माहित होत मुक्ता? हो ताई माहिती होत मला, पण तो अबीर खूप वाईट मुलगा आहे आणि त्याच्यापासून लांब राहा हे मी तिला 100 वेळा समजावून सांगितलं होतं, पण ही माझं ऐकलीच नाही. काय बडबडते मुक्ता? थांब जरा वेदा. ओवी ताईच्या मनात अबीर बद्दल काही वाईट साईड भरवायचं नाही. हा ताई ऐक माझं. ताई अबीर ना खूप चांगला मुलगा आहे, त्याचं खूप प्रेम आहे माझ्यावर. तो घरी येणार आहे आपल्या बाबांशी बोलायला येणार आहे, आपल्या सगळ्यांना भेटायला येणार आहे तो. हो का? कुठल्या तोंडाने बोलणार आहे बाबांशी? वेदा अगं त्याचं लग्न झालंय, 2 मुलं आहेत त्याला. तू काय बोलते कळतय ना तुला? मला कळतय म्हणूनच बोलतेय मी. राणाने त्याच्या घरी जाऊन त्याची सगळी माहिती काढली आहे. वेदा अगं त्याचं लग्न झालं आणि त्याला 2 मुलं आहेत, कळतय का तुला?
मला कळतंय म्हणूनच बोलतेय मी. वेदा अगं त्याचं लग्न झालं आणि त्याला दोन मुलं आहेत, कळतंय का तुला? मी काय केलं? काय केलं? काय काय करून बसले मी? काय केलं मी? वेदा करून वेदा इथे बस. वेदा वेदा हे बघ, शांत हो वेदा नको सावर स्वतःला. वेदा शांत हो वेदा. पण तू अशा मुलाच्या प्रेमात पडलीस कशी? नाही, मला खरंच वाटलं त्याचं प्रेम आहे माझ्यावर. आम्ही खूप मनामधनं प्रेम करायचं होतं एकमेकांवर आणि मला काहीच नाही सांगितलं मला त्याच्या लग्नाबद्दल, त्याच्या मुलांबद्दल मला काहीच माहित नव्हतं. मला म्हणाल तो त्याच्या फॅमिली मधनं प्रेशर आहे, माझ्याशी लग्न करायची परमिशन नाही मिळणार त्याला. मी त्याला नाही पण बोलले होते तेव्हा त्यांनी सुसाइड अटेम्प्ट केला ग ताई. फायनली आम्ही देवळात जाऊन रजिस्टर मॅरेज केलं. काय वेदा, तू लग्न केलंय? वेदा ग मी डिसाइड केलं होत काही दिवसांनी सगळ्यांना सांगू. वेदा इथे एक मिनिट ये बस. वेदा तुमचं फक्त लग्न झालंय ना, पुढे जाऊन तुमच्यात आणखीन काही? काय विचारतेय मी? वेदा बोल. ताई लग्नानंतर नवरा बायको मध्ये जे घडतं ना ते घडलंय आमच्यात. अगं आयुष्य म्हणजे खेळ वाटला तुला? हा वेदा 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 अगं तू खोट बोलून सिनेमाला गेली होती ते कळल्यावर बाबांना किती राग आला होता. आणि बाबांना जर हे कळलं तर ते काय करतील?
बाबांना खूप मोठा धक्का बसेल. वेदा मुक्ता, वेदा ओवी. ताई वेदा, वेदा हे बघ, बाळा शांत हो, शांत हो वेदा. हे बघ, इथे जे काही घडले ते कोणालाच कळायला नकोय. हा बाबांना तर अजिबात कळायला नको. बाबांना काय, बाहेरच्या कोणालाच कळायला नकोय. हे जर बाहेर कोणाला कळलं ना तर विनाकारण बाबांचा अपमान करतील आणि बाबांना त्यामुळे खूप त्रास होईल. दिदा प्लीज, हे कोणाला कळायला नको. सॉरी, मी पण सॉरी. सॉरी, नाही मला चुकलं, सॉरी. वेदा हे बघ, शांत हो. हा बघ, आपला जर आवाज खाली गेला तर बाबा वर येते आणि त्यांना सगळं कळेल. हा प्लीज प्लीज शांत हो. तू तू तोंड धु आणि फ्रेश हो. हा मुक्ता, अरे ये रे राणा, इकडे इकडे छुरी ताटे सगळे घेऊन इकडे. वृंदा आले बाबा, तेल आणलेस ना बाबा. हो आय 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 शाबाश. ठेव ठेव ठेव, ते तेल आण. सावकाश सावकाश, तू गडबड करू नकोस. बस बस, निवांत बस. आणि आया बाकी पोरी आहेत कुठे? ए मुक्ता, वेदा ओवी. बघितलंस काय, केवढा मोठा फळस आणलाय बघ. आमरस पुरीचा बेत केला होता की नाही आपण? आज आता फणसाचे गरे खायचा बेत है की नाही? बरं, ह्या कुठे राहिल्या त्या मुक्ता, वेदा? त्या येत आहेत का?